हरिओम श्री गणेश हा भगवान शंकर आणि पार्वती यांचा मुलगा त्यांचा दुसरा मुलगा म्हणजे कार्तिकेय तो विलक्षण पराक्रमी होता पण गणपती हा बुद्धिमत्तेच्या बाबतीत सर्वांना वरचड होता एकदा पार्वतीच्या गळ्यातल्या हारासाठी दोघंही मुलं हट्ट करू लागली तेव्हा पार्वती त्यांना म्हणाली तुम्ही दोघंही तीन वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करून या जो पहिला येईल त्याला मी हार दे कार्तिकेयाचं वाहन मयूर त्याच्यावर बसून तो वेगानं निघून गेला गणपतीनं मात्र एक आसन घेतलं त्यावर आपल्या मातेला बसवलं तिचं पूजन केलं तिला तीन प्रदक्षिणा घातल्या हात जोडून तिच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला आई माझ्या तीन प्रदक्षिणा झाल्या पार्वतीनंही हसून आपल्या गळ्यातली माळ गणपतीच्या गळ्यात घातली गणपतीनं आईला प्रदक्षिणा घालण्याची दोन कारणं आहेत एक म्हणजे त्याचं आईबद्दलचं प्रेम आणि दुसरं म्हणजे पार्वती ही जगनमाता प्रकृती त्यामुळे तिला प्रदक्षिणा घालणं म्हणजे सर्व विश्वाला प्रदक्षिणा घालण्यासारखंच आहे हे, हे त्याचं त्यामागचं ज्ञान या दोन्हींनी पार्वतीमाता प्रसन्न झाली कथा एका विशेष गोष्टीचा संदेश देते कार्तिकेयसुद्धा खूप वेगानं पृथ्वीप्रदक्षिणा करून आला होता पण तोवर गणेशाच्या गळ्यात माळ पडून गेली होती कथा सांगते कर्मशील राहून उदंड कर्म किंवा दिव्य कर्म करणं हे जितकं स्तुत्य आहे त्याहीपेक्षा बुद्धीनं विशेष चिंतन करून कमी प्रयासानं योग्य ते कर्म करणं अधिक श्रेष्ठ आहे